In the previous lecture, we study about the various phylum. In that, the first one is Porifera, after that Cnidaria, also called as Coelenterates. The third one is Ctenophora, after that fourth is Platyhelminthes. The fifth phylum is Aschelminthes, also called as Nemathelminthes. After that, the sixth phylum is Annelida. Seventh phylum, that is largest phylum, is Arthropoda. After that, second most largest phylum, Mollusca, that is 18 number. And ninth phylum is Echinodermata. Today, in this lecture, we study about the phylum Hemichordata. The self-explanatory word, the hemi, that is half, and chordata, that is rod-like structure. The example of hemichordates member is Balanoglossus and Sacoglossus. The characteristic of this phylum is, earlier this phylum was considered as subphylum of chordata because buccal diverticulum was considered as notochord. बघा मित्रांनो, पूर्वी हा जो काही फायलम आहे तर हा फायलम कॉर्डाटाचा सब फायलम म्हणून ओळखला जायचा. कशामुळे? कारण बकल डायव्हर्टिक्युलम जो काही स्ट्रक्चर आहे बकल डायव्हर्टिक्युलमचं, याला काय कन्सिडर केलं होतं? त्यावेळेस नोटोकॉर्ड कन्सिडर केलं होतं. मग नोटोकॉर्ड म्हणजे काय? तर नोटोकॉर्ड म्हणजे फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर ऑफ व्हॅक्युलेटेड सेल असतं. आणि हा जो काही नोटोकॉर्ड असतो, हा याची ऍक्च्युअल पोझिशन लोकेटेड अलॉंग द डॉर्सल साईड ऑफ कॉर्डेट एम्ब्रियो. आणि याचं फंक्शन असतं नोटोकॉर्डचं, सपोर्ट टू द बॉडी अँड प्रोव्हाइड अटॅचमेंट टू मसल, असं याचं फंक्शन असतं. त्याला नोटोकॉर्ड म्हटलं जातं. आणि डायव्हर्टिक्युलम म्हणजे काय? तर डायव्हर्टिक्युलम म्हणजे जे काही युरिनरी ब्लॅडर, ज्याला आपण मराठीतून मूत्राशय म्हणतो, नंतर एलिमेंटरी कॅनल, ज्याला आपण अन्ननलिका म्हणतो, किंवा इंटेस्टाईन, ज्याला आपण आतड्या म्हणतो. तर मग हे जे काही ऑर्गन असतात, तर या ऑर्गनच्या आतमध्ये अंतस्थरामध्ये ज्या काही पोकळ्या असतात, त्या पोकळ्यांमध्ये जे कप्पे असतात किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, थैलीसारखं जे पोकळ असं स्ट्रक्चर असतं, त्याला डायव्हर्टिक्युलम असं म्हटलं जातं. मग पूर्वीच्या काळी काय झालं होतं की हा जो काही हेमिकॉर्डेट आहे, तर याला सब फायलम मानला गेला होता कॉर्डेटचा. कशामुळे? कारण बकल डायव्हर्टिक्युलम जो काही आहे, तर त्याला नोटोकॉर्ड असं समजण्यात आलं होतं. ऍक्च्युली बकल डायव्हर्टिक्युलम, जे मी आता सांगितलं की हे जे काही युरिनरी ब्लॅडर असेल, इंटेस्टाईन असेल किंवा एलिमेंटरी कॅनल असेल, त्याच्यामध्ये असणारे कप्पे असतात, ऍक्च्युली तो नोटोकॉर्ड नसतो. बट नाऊ इट इज अ रिप्लेस ॲज अ सेपरेट फायलम ऑफ नॉन कॉर्डेट. पण जसा जसा शोध लागत गेला, त्याचबरोबर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आढळून आले, त्यानुसार या फायलमला सेपरेट फायला ऑफ नॉन कॉर्डेट मध्ये जागा देण्यात आली. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन ॲनिमल्स. एक्सक्लुझिव्हली म्हणजे काय? निवडक लोकांना किंवा निवडक मेंबरला प्रवेश, किंवा वन अँड ओनली. म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहे ते मॅक्झिमम काय, तर सर्वच्या सर्व मराईन ॲनिमल्सच असतात, युजली लिव्हिंग ॲट द बॉटम ऑफ सी इन बरोज. आणि जनरली यांचा हॅबिटॅट, वस्ती स्थान, राहण्याचं ठिकाण कुठे असतं? तर बॉटम ऑफ सी इन बरोज, म्हणजे जे काही समुद्र आहे या समुद्राच्या तळाशी बेंथिक रिजनला ते बिळ करून राहतात. मोस्टली दीज आर फ्री लिव्हिंग, बट द ॲनिमल्स लाईक रॅबडोप्ल्युरा आर सेडेंटरी. मॅक्झिमम मेंबर जे आहे हेमिकॉर्डेटमध्ये इन्क्लूड होणारे, तर हे सगळे फ्री स्विमर आहे. इझिली ते लोकोमोशन करतात, इझिली मायग्रेशन, स्थलांतरण करतात एका जागेहून दुसऱ्या जागेवर,
त्यांची शिकार शोधण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी, मेटिंग करण्यासाठी ते इतरत्र फिरत असतात. तर याच्यातला फक्त एक्सेप्शनल केस रॅबडोप्लुरा नावाचा जो काही मेंबर आहे हेमिकॉर्डेटा मधला, हा सेडेंटरी आहे. म्हणजे एकाच ठिकाणी वास्तव्य करून राहणारा, एका साईडने तो चिपकलेला असतो. या पद्धतीने त्या टर्मला सेडेंटरी म्हटलं जातं. मग हे जे काही हेमिकॉर्डेट्स ॲनिमल्स आहे यांची बॉडी कशी असेल? तर बॉडी इज अ सॉफ्ट वर्मिफॉर्म अनसेगमेंटेड अँड डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. यांची बॉडी जी असते ती सॉफ्ट असते, मऊ शीर असते. वर्मिफॉर्म म्हणजे एखाद्या जंतूसारख्या यांचा आकार असतो. अनसेगमेंटेड म्हणजे सेगमेंट तुकडे करता येत नाही अशा पद्धतीने. आणि डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स, तीन सेक्शनमध्ये जी काही बॉडी आहे ती डिवाइड झालेली आहे. मग कोणते तीन सेक्शन असतात ते? प्रोबोस्किस हा अप्पर पोर्शन असतो, मिडल पोर्शन कोलार, आणि नेक सारखा रिजन असतो कोलार, आणि ट्रंक म्हणजे हा रिमेनिंग बॉडी पार्ट्स याच्यामध्ये इन्क्लूड्स होतात. असे हे तीन पार्ट्स असतात, प्रोबोस्किस, कोलार, ट्रंक. बकल कॅव्हिटी गिव्ज राईज टू रॉड लाईक बकल डायव्हर्टिक्युलम विच इज कन्सिडर ॲज अ नोटोकॉर्ड बाय सम सायंटिस्ट. याच्यावर आपण अगोदरच्या पहिल्या दोन ओळींमध्येच डिस्कस केलं की अगोदरच्या काळात कमी शोध लागल्यामुळे किंवा स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन न झाल्यामुळे ह्या बकल कॅव्हिटी अन्ननलिकेच्या कॅव्हिटीमध्ये जो काही कप्पा होता तर त्याला रॉड सारखं स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला बकल डायव्हर्टिक्युलम म्हटलं गेलं आणि तो नोटोकॉर्ड समजण्यात आला काही सायंटिस्टच्या मते. परंतु ॲक्च्युली तो नोटोकॉर्ड नसतो आणि त्याच्यामुळे नॉन कॉर्डेटमध्ये परंतु शेवटचा फायलम याचं अस्तित्व किंवा ह्या फायलमची ही पोझिशन देण्यात आली आहे. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट. जी काही अन्ननलिका आहे तर ही चांगल्या प्रकारे डेव्हलप असते, कम्प्लीट असते. तिचा जो काही शेप आहे, साईज आहे, स्ट्रेट असते ऑर यू शेप. रेस्पिरेशन ऑकर बाय न्यूमरस गिल्स. जी श्वसन प्रक्रिया आहे ती गिल्सच्या साह्याने कंडक्ट होते. अरेंज इन अ ट्यू टू लॉन्जिट्युडिनल रो. आणि हे जे काही गिल्स असतात यांची अरेंजमेंट मांडणी कशी असते तर दोन लॉन्जिट्युडिनल रोज रांगांमध्ये असते. प्रेझेंट इन द फॅरेंजियल रिजन. आणि पोझिशन कुठे असते या गिल्सची? तर फॅरेंजियल रिजनमध्ये. गिल्स ओपन बाय गिल स्लिट. हे जे काही गिल्स असतात तर हे गिल्स कशामध्ये ओपन होतात? तर गिल स्लिट मध्ये ओपन होतात. मग ऍक्च्युली गिल स्लिट हा शब्द वारंवार येतो. मग व्हॉट इज मीन्स बाय गिल स्लिट? गिल स्लिट इज नथिंग बट द पाउचेस ऑर स्लिट इन फ्रंट रिजन दॅट इज फॅरिंग्स ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक इन कॉर्डेट. अँड फंक्शन ऑफ दिस गिल स्लिट इज फीडिंग अँड गॅस एक्सचेंज इन फिशेस एम्फिबियन्स बट अपियर ड्युरिंग डेव्हलपमेंट इन ऑल व्हर्टेब्रेट्स. हे लक्षात ठेवायचे. हे जे एक्सप्लेनेशन केलं मी हे सगळं कशाबद्दल होतं? गिल स्लिटबद्दल होतं. की हे फॅरिंगच्या फ्रंट रिजनला डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या समोर कॉर्डेटमध्ये प्रेझेंट असतात आणि यांचं फंक्शन जे आहे ते फीडिंग करणे आणि गॅस एक्सचेंज करणे. जनरली हे फिशेसमध्ये आणि एम्फिबियन्समध्ये आढळून येतं. परंतु केव्हा? ड्युरिंग डेव्हलपमेंट. म्हणजे जेव्हा विकास प्रक्रिया चालू असते, ऑर्गन डेव्हलपमेंट होत असते व्हर्टेब्रेटची, तर त्याच्यामध्ये म्हणजे काही जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कॉर्डेटचे दाखवले जातात. या हेमिकॉर्डेट फायलममध्ये इन्क्लूड होणारे जे ॲनिमल्स आहे, मेंबर्स आहे या फायलमचे, तर यांच्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर हे कॉर्डेट्सचे दिसून येतात आणि बरेचसे कॅरेक्टर हे नॉन कॉर्डेटचे सुद्धा दिसून येतात. आणि त्याच्यामुळे इन बिटवीन हेमी दॅट इज हाफ हाफ अँड हाफ 50-50, म्हणजेच हा कॉर्डेटमध्ये पूर्णपणे समावेश पण होत नाही आणि नॉन कॉर्डेटमध्ये पूर्णपणे समावेश होत नाही, म्हणून याला हेमी कॉर्डेटा असं नाव देण्यात आलं आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे जे काही गिल्स आहे हे ओपन बाय गिल स्लिट होतात. सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ सिम्पल अँड ओपन टाईप. अतिशय सोप्या पद्धतीने सर्क्युलेटरी सिस्टीम असते आणि ती ओपन टाईपची असते.
एक्सक्रेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस, जे काही एक्सक्रेटरी प्रॉडक्ट आहे तर हे कशाच्या साह्याने बाहेर टाकले जातात, विथ हेल्प ऑफ ग्लोमेरुलस च्या साह्याने. नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन इपिडर्मिस ऑन बोथ डॉर्सल अँड व्हेंट्रल साईड. नर्वस टिश्यू जे असतात तर हे जनरली इपिडर्मिस, इपी दॅट इज अबो, डर्मा दॅट इज स्किन, स्किनच्या वरच्या लेअरमध्ये इपिडर्मिसमध्ये नर्वस टिश्यू जे आहे तर ते एम्बेडेड असतात, म्हणजेच अटॅच असतात, घुसलेले असतात. कोणत्या साईडला? डॉर्सल अँड व्हेंट्रल साईड, म्हणजे अप्पर साईड आणि खालची जी लोअर साईड आहे दोघी बाजूला इपिडर्मिस या स्किन लेअरमध्ये ते एम्बेड झालेले असतात, घुसलेले असतात. द सेक्सेस आर सेपरेट, जे सेक्स आहे मेल आणि फिमेल तर हे सेपरेट असतात. समटाईम्स बायसेक्सुअल, आणि काही जे मेंबर आहे हेमिकॉर्डेटाचे तर यांच्यामध्ये दोघही सेक्स मेल फिमेल जेनायटल ऑर्गन हे एकाच ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात, ज्याला आपण हर्मॅप्रोडाइट सुद्धा म्हणतो. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू फ्री स्विमिंग लार्वा. फर्टिलायझेशन हे त्यांचं एक्सटर्नल म्हणजेच बाहेर घडून येतं आणि डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट घडून येते. कशाच्या साह्याने? थ्रू फ्री स्विमिंग लार्वाच्या साह्याने. दिस फायलम इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेड अँड कॉर्डेड, जे मी आताच सांगितलं यापूर्वी की हा जो काही फायलम आहे तर हा जोडणी प्रक्रिया करण्याचं काम करतो. कशामध्ये? तर नॉन कॉर्डेड आणि कॉर्डेड, कारण काही कॅरेक्टरिस्टिक हे नॉन कॉर्डेडचे दिसून येतात तर काही कॅरेक्टरिस्टिक हे कॉर्डेडचा. सो कॉल्ड एज कनेक्टिंग लिंक. नंतर आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल बघूया. तर यामध्ये बेलॅनोग्लॉसस जो काही आहे तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हे जे काही मेंबर आहे हेमिकॉर्डेटाचे तर याच्या बॉडीचे महत्वाचे तीन पार्ट्स पडतात, प्रोबोस्किस, कोलार अँड ट्रंक. तर हा जो काही वरचा सेक्शन आहे तर याला प्रोबोस्किस म्हटलं जातं, हा टोकदार असतो. त्याच्यानंतर मिडल रिजन जो आहे नेक सारखा याला कोलार म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर जो काही खालचा सेक्शन आहे अप टू टेल रिजन तर याला ट्रंक म्हटलं जातं. त्याच्यानंतर कोलारच्या जस्ट बिलो ब्रँकियल रिजन आहे, त्याच्यानंतर ब्रॅकियल रिजनच्या नंतर जेनायटल रिजन, रिप्रोडक्टिव्ह रिजन असतो, हेपॅटिक रिजन दॅट इज लिव्हरशी रिलेटेड, आणि शेवटी ॲनस, जे काही एक्सरेटरी प्रॉडक्ट बाहेर टाकायची जागा आहे त्याला ॲनस म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे जे काही आहे तर हे स्ट्रक्चर किंवा ही जी काही फिगर आहे याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे लेबलिंग केलेली आहे, आणि ही फिगर बेलॅनोग्लॉसस जी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सेकंड जी काही फिगर आहे वर्मी फॉर्म, अगोदर शब्द वापरला होता. मग वर्मी फॉर्म म्हणजे काय? तर कृमीसारखा, किड्यासारखा, अळीसारखा दिसून येणारा जो काही जंतासारखा जो दिसतोय आपल्याला तर हा ॲनिमल सॅकोग्लॉसस आहे, हे लक्षात घ्यायचंय. मग हे जे काही दोन मेंबर आहेत बेलॅनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस, दिस इज द एक्झाम्पल ऑफ हेमिकॉर्डेटा. त्यानंतर आपल्याला फायलम कॉर्डेटा बघायचंय, इलेवन्थ फायलम. मग हे जे काही कॉर्डेट्स असतात, कॉर्डेट्स आर कॅरेक्टराइज बाय प्रेझेन्स ऑफ कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड ऍट लीस्ट इन अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ. हे जे काही कॉर्डेट्स असतात यांचं वैशिष्ट्यपूर्ण जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड, आणि हे जनरली एम्ब्रियोनिक लाईफमध्ये दिसून येतं. प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट इन फॅरेंजियल नेक रिजन, प्रेझेन्स ऑफ होलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड व्हेंट्रल हार्ट. त्याचबरोबर महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? तर हॉलो, पोकळ डॉर्सल साईडला म्हणजे बॅक साईडला नर्व कॉर्ड हा ओव्हरऑल बॉडीची जी लेंथ असेल त्या लेंथपर्यंत हा नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो, तो पोकळ असतो आणि बॅक साईडला प्रेझेंट असतो, जेणेकरून बायलॅटरल सिमेट्री घडून आणली जाते. अँड व्हेंट्रल हार्ट, व्हेंट्रल म्हणजे फ्रंट साईडला हार्ट प्रेझेंट असतं. हे कॉर्डेट्स जे ॲनिमल्स आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आहे. फायलम कॉर्डाटा इज डिव्हायडेड इन टू थ्री सब फायलम, दॅट इज युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा अँड व्हर्टेब्रेटा.
हे जे तीन सब फाइल आहे त्यापैकी युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा हे जे काही पहिले दोन सब फाइलम आहेत तर यांना दोघांना मिळून प्रोटोकॉर्डेट्स म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं. या दोघांना मिळून प्रोटोकॉर्डेट्स म्हटलं जातं. कोणाकोणाला? युरोकॉर्डेट्स आणि सेफेलोकॉर्डेट. बघा, लक्षात घ्या. अगेन आय रिपीट दॅट, कॉर्डेटा डिव्हायडेड इंटू थ्री सब फायला, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा अँड व्हर्टेब्रेटा. फ्रॉम दीज युरोकॉर्डेटा अँड सेफेलोकॉर्डेटा आर कलेक्टिवली कॉल्ड प्रोटोकॉर्डेट्स. मग हे जे तीन सब फायलम आहे त्यापैकी पहिला सब फायलम युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा ऑल्सो कॉल्ड एज ट्युनिकॅटा. एक्झाम्पल इज हर्डमॅनिया, सॅल्फा, डोलिओलम. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दीज सब फायला इज दीज आर ऑल्सो कॉल्ड एज ट्युनिकॅट्स ऑर ॲसिडियन. हे जे काही सब फायलम युरोकॉर्डेटा आहे त्याला ट्युनिकॅट्स किंवा ॲसिडियन म्हटलं जातं. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे हे सुद्धा मराईनच ॲनिमल्स आहे. बॉडी इज सॉफ्ट अँड कव्हर्ड बाय टेस्ट ऑर ट्युनिक. त्यांची जी काही बॉडी आहे, शरीराचा ढाचा आहे, हा सॉफ्ट असतो आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यावर टेस्ट ऑर ट्युनिक नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. आणि हे कशाने बनलेलं असतं? ट्युनिसिन नावाच्या मटेरियलने तयार झालेलं असतं. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन द टेल ऑफ लार्वा, हेन्स द नेम युरोकॉर्डेटा. या सब फायलमचं नाव युरोकॉर्डेट्स का ठेवण्यात आलं आहे तर याचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन जे आहे ते म्हणजे हे जो काही नोटोकॉर्ड्स आहे तर हा नोटोकॉर्ड फक्त टेल रिजनमध्ये प्रेझेंट आहे. आणि टेल रिजन कोणती? तर लार्वा या स्टेजमध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्यांना युरोकॉर्ड्स म्हटलं जातं. मग आता लार्वा, तर बघा जे काही ओव्हिपॅरस ॲनिमल्स असतात, ओव्हिपॅरस दॅट इज एग लेईंग ॲनिमल्स, मग यांच्यामध्ये एग, लार्वा, प्युपा, अडल्ट या चार स्टेजेस असतात. ओव्हिपॅरस ॲनिमलमध्ये चार स्टेजेस असतात, काहींमध्ये तीन स्टेजेस असतात. तर याप्रमाणे चार स्टेजेस कोणत्या असतात? तर एग, त्याच्यानंतर लार्वा, लार्वानंतर प्युपा आणि अडल्ट. काहींमध्ये प्युपा ही स्टेज नसते, लार्वा नंतर डायरेक्ट अडल्टमध्ये कन्वर्ट होतात. तर काही जे आहे तर एक लार्वा, प्युपा, अडल्ट या चारही स्टेज अटेन करत असतात, कंडक्ट करत असतात या पद्धतीने. म्हणून मी बोलताना तुम्हाला सांगितलं की काही ओव्हिपॅरस ॲनिमल्समध्ये तीन स्टेजेस असतात, ॲक्च्युली चार स्टेजेस या क्रमाने असतात. आणि काहींमध्ये एक वगळलेली असते प्युपा, डायरेक्टली ते लार्वापासून कन्वर्ट होतात अडल्टमध्ये, प्रौढ ॲनिमल्समध्ये. मग हा जो काही नोटोकॉर्ड असतो हा प्रेझेंट असतो, परंतु कोणत्या स्टेजमध्ये? ओनली इन द टेल ऑफ द लार्वा. लार्वा या स्टेजमध्ये फक्त टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड असल्यामुळे यांना युरोकॉर्ड्स म्हटलं जातं. नोटोकॉर्ड इज अ लॉस्ट ड्युरिंग मेटॅमॉर्फोसिस. व्हॉट इज मीन्स बाय मेटॅमॉर्फोसिस? मग मेटॅमॉर्फोसिस म्हणजे रूपांतरण. मग रूपांतरण म्हणजे काय? तर याला इंग्लिशमधनं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर मेटॅमॉर्फोसिस इज अ कम्प्लीट चेंज ऑफ फॉर्म ॲज अ पार्ट ऑफ नॅचरल डेव्हलपमेंट प्रोसेस ऑफ अ ग्रेट अँड सडन चेंज इन द फॉर्म अँड हॅबिट ऑफ सम ॲनिमल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम अन इमॅच्युअर स्टेज टू अडल्ट स्टेज. एक्झाम्पल ॲज अ कॅटलपिलर टू अन अडल्ट स्टेज. म्हणजे बघा, याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आपण बटरफ्लाय जर घेतलं, मेटॅमॉर्फोसिस म्हणजे रूपांतरणाची प्रक्रिया. मग बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू जे आहे, तर या फुलपाखरूमध्ये मेटॅमॉर्फोसिस ही प्रोसेस घडून येते. याच्यामध्ये काय होतं? तर जो काही ॲनिमल्स असेल त्याच्या स्टेजेस ज्या असतील त्यांच्यामध्ये कम्प्लिटली चेंज दिसून येतो, बदल घडून येतो. कशामध्ये? तर ॲक्च्युली तो सडन चेंज असतो. कशामध्ये? तर त्याच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या सवयीमध्ये, त्या ॲनिमलच्या.
मग एक्झाम्पल जर घेतलं आपण बटरफ्लायचं, तर त्याच्यामध्ये कॅटरपिलर जी अळी असते तिचं कन्व्हर्शन अडल्ट स्टेजमध्ये प्रौढ फुलपाखरामध्ये होतं, त्या अळीचं कन्व्हर्शन. मग अशा पद्धतीने हे जे काही आहे तर हा नोटोकॉड जो आहे तर हा लॉस्ट होतो, गायब होतो. कोणत्या प्रोसेसमध्ये? मेटामॉर्फोसिस, या रूपांतरणाच्या प्रक्रियेमध्ये. कारण टेल फक्त लार्व्हा या कंडिशनमध्ये, मग प्युपामध्ये अळी जेव्हा असते प्युपा, तेव्हा त्या अळीचं रूपांतरण कशात होतंय? मॅच्युरिटी अडल्ट स्टेज मध्ये जेव्हा होतं त्या प्रोसेसला म्हणतात मेटामॉर्फोसिस. तेव्हा नोटोकॉड हा गायब होतो असं याचं स्पष्टीकरण आहे. फॅरिंग्स हॅज अ मेनिंगियल स्लिट. जो काही फॅरिंग्स रिजन आहे तर याच्यामध्ये भरपूर गिल स्लिट प्रेझेंट असतात. या अगोदर मी गिल स्लिट सांगितलं तुम्हाला की पाउचेस किंवा स्लिट असतात इन फ्रंट रिजन ऑफ फॅरिंग्स ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक इन कॉर्डेट, आणि त्याचं फंक्शन फिडिंग आणि गॅस एक्सचेंज असतं. आणि जनरली हे केव्हा आढळून येतात? डेव्हलपमेंट इन ऑल व्हर्टेब्रेट्स मध्ये. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट, म्हणजे ब्लड वेसल प्रेझेंट असतात या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट ही कशी आहे? इनडायरेक्ट असते. आणि याचे काही एक्झाम्पल आहेत फिगर मध्ये दाखवलेले. तर बघा, पहिले एक्झाम्पल हर्ड मॅनिया, मराईन ॲनिमल्स आहे हे सगळे, बॉटम ऑफ द सी दिसून येतात आपल्याला. हर्ड मॅनिया पहिला, आणि दुसरा म्हणजे एक प्रकारे फ्लॉवर पॉट सारखंच दिसतंय बघा. दुसरा आहे ऍसिडिया. हे दोन एक्झाम्पल होते युरोकॉडेट किंवा त्यालाच आपण ट्युनिकॅट किंवा ऍसिडियन्स म्हणतो. द सेकंड सब फायलम इज सेफेलोकॉर्डेट. सेफेलोकॉर्डेट हॅव्हिंग एक्झाम्पल ब्रँकिओस्टोमा, ऑल्सो कॉल्ड एज एम्फिओक्सस ऑर लॅन्सेट. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन. हे सुद्धा ॲनिमल्स फक्त आणि फक्त सागरी ॲनिमल्स आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्यातच आढळतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॅन्सेट, विच आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल दॅट रेअरली एक्सीड 5 सेंटीमीटर इन लेंथ. यांची ओळख कशी केली जाते? तर यांना लॅन्सेट का म्हटलंय? तर बघा, लॅन्सेट प्रत्येकाने बघितलं असेल, कापण्यासाठी वापर केला जातो. असं छोटंसं कटर टाईप किंवा ब्लेड सारखं असतं, त्याला लॅन्सेट म्हटलं जातं. कारण हे जे काही ॲनिमल्स असतात हे छोट्याशा माशांसारखे दिसतात, पण ऍक्च्युली ते मासे नसतात. तर बघा, हे जे ॲनिमल्स आहे तर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स असतात, आणि त्यांची जी लेंथ असते, हाईट असते, ही जनरली फक्त आणि फक्त 5 सेंटीमीटर एवढीच असते, म्हणून त्यांना लॅन्सेट म्हटलं जातं. लॅन्सेट पार्टली लिव बरीड इन अ सॉफ्ट मराईन सेडिमेंट. यांची जी काही हॅबिटॅट आहे, राहण्याची ठिकाण जे आहे, हे कुठे राहतात? हे तर जनरली जे काही सॉफ्ट मराईन सेडिमेंट्स असतात, अतिशय मऊसर वाळूचे जे काही कण आहे तिथे बिळ करून राहतात हे ॲनिमल्स. नोटोकॉड एक्सटेंड थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी. मागच्या युरोकॉड किंवा ट्युनिकॅटामध्ये आपण बघितलं होतं की जो नोटोकॉड आहे हा फक्त कुठे असतो? प्रेझेंट ओनली इन द टेल ऑफ लार्व्हा, आणि त्याच्यामुळे त्याचं नाव युरोकॉडेट दिलं होतं. परंतु यामध्ये तसं नाही आहे, हा थोडा ऍडव्हान्स आहे. यामध्ये नोटोकॉड जे आहे तर हे ओव्हरऑल त्याच्या बॉडीची जेवढी लेंथ आहे तेवढ्या लेंथ पर्यंत नोटोकॉड हा प्रेझेंट असतो, आणि संपूर्ण लाईफ स्पॅन संपेपर्यंत तो नोटोकॉड त्याच्या शरीरामध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे थ्रू आउट द लाईफ. मायोटोम्स मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. मायोटोम्स जे असतात, मसल ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं, ते त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. पोस्ट अनल टेल प्रेझेंट असते, म्हणजे टेल असते एंड साईडला. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट, म्हणजे ब्लड व्हेसल असतात. ब्लड इज विदाउट पिगमेंट, हे महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक. जे काही ब्लड आहे ते विदाउट पिगमेंट्स असतं. नंतर याची जी काही फिगर आहे, तर या फिगर मध्ये आपल्याला बघायला मिळेल की ॲनिमल फ्रॉम सेफेलोकॉर्डेट्स याच्यामध्ये हा जो काही फिश लाईक ॲनिमल दिसतोय आपल्याला, तर याच्यामध्ये हा जो काही नोटोकॉड आहे तर थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी आहे. आणि विशेष म्हणजे हा कसा आहे तर ओव्हरऑल लाईफ, थ्रू आउट द लाईफ प्रेझेंट असतो. आणि ओव्हरऑल
त्याच्या बॉडीच्या लेंथपर्यंत तो पसरलाय हे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय. त्याच्यानंतर अप्पर साईडला आपल्याला काय दिसून येतं तर बकल सिराय दिसून येतात, त्याखाली व्हेस्टिब्युल दिसतंय. हे सगळं एलिमेंटरी कॅनलचे पार्ट आहे. फॅरिंग्स आहे, गिल स्लिट आहे, नंतर नोटोकॉर्ड तर मी तुम्हाला दाखवलाच. त्याच्यानंतर डॉर्सल हॉलो नर कॉर्ड, डॉर्सल साईडला याची पोझिशन आहे आणि कसा आहे तो हॉलो पोकळ असतो. मिडगट जे तीन भाग असतात, फोरगट मिडगट हाइंडगट, त्याच्यातलं मिडगट येथे दिसून येत आहे. त्याच्यानंतर मिडगट डायव्हर्टिक्युलम, डायव्हर्टिक्युलम मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की जे काही युरिनरी ब्लॅडर असेल, एलिमेंटरी कॅनल असेल किंवा इंटेस्टाईन असेल, तर हे जे काही हॉलो ऑर्गन्स असतात यांच्या अंतस्थरात आतील बाजूस जे काही कप्पे असतात, कॉलम असतात किंवा सॅकलाईक स्ट्रक्चर असतात त्याला डायव्हर्टिक्युलम असं म्हटलं जातं. नंतर त्याखाली ॲट्रिपोर्स आहे, ॲट्रिओपोर्स, नंतर मायोटिम्स दिसून येत आहे तुम्हाला आणि ॲनस वेस्ट मटेरियल फेकायचं भाग. काउडल फिन हा लोकोमोशन करण्यासाठी, त्याचबरोबर जे काही दिशा आहेत या दिशा चेंज करण्यासाठी, म्हणजे त्याला लोकोमोशन करताना जर राईट साईडला वळायचं असेल, म्हणजे ॲज अ स्टिअरिंग ऑर्गन म्हणून काउडल फिन मदत करत असतो. एक्झाम्पल ॲम्फिऑक्सिस आहे. या सेपेलोकॉर्डेटचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ॲम्फिऑक्सिस. या पद्धतीने ही डायग्राम व्यवस्थित प्रकारे अभ्यासायची, याच्यामध्ये सर्व एक्सप्लेनेशन आलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण हेमिकॉर्डेटा, जो लास्ट फायलम आहे नॉन कॉर्डेटचा, तो बघितला. त्याच्यानंतर 11वा फायलम कॉर्डेट. या कॉर्डेटचे 3 सब फायलम आहे, प्युरोकॉर्डेटा, अल्सोकॉर्डेज, ट्युनिकॅना, ट्युनिकॅटा, त्यालाच ॲसिडियन म्हटलं जातं. आणि सेकंड जो आहे सब फायलम सेफेलोकॉर्डेटा, आणि तिसरा जो आहे तो व्हर्टेब्रेटा. तर आपण सेफेलोकॉर्डेटापर्यंत आज अभ्यासलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.